अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील 73 ग्रामपंचायतीची निवडणूक ही 15 जानेवारी रोजी किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली होती, तर या निवडणुकीची मतमोजणी आज म्हणजेच 18 जानेवारी 2021 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामनेर येथे जाहीर झाली असून या मतमोजणी प्रक्रियेत जामनेर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सर्वाधिक विजय दिसून आल्याने माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी विजयी उमेदवारांचे ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले। सत्ता कुणाचीही असो, जामनेर हा भारतीय जनता पक्षाचा बालीकिल्ला असल्यामुळे जामनेरमध्ये 90 ते 95% उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचेच विजयी होणार असा ठाम विश्वास त्याप्रसंगी आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयावर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व लवकरच या विजयी कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार समारंभ करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते संजय गरुड यांनी दिली आहे। Hello।
आज दामणे आज ग्रामपंचायत निवडणुका या ठिकाणी त्याचा निकाल सकाळपासून सुरू झालेला आपण बघतायत की जवळपास 90 जवळपास ग्रामपंचायती जामनेर तालुका किंवा विधानसभा मतदारसंघातल्या आहेत आणि त्यापैकी आपण जर आकडा बघितला असेल तर 85-90% ग्रामपंचायती या भाजपच्या येत आहेत. आपण सकाळपासून सगळा उत्साह सगळा शहरातला उत्साह या ठिकाणी बघतायत आणि संख्या ही खूप मोठ्या म्हणजे गेल्या वेळेपेक्षाही मोठ्या संख्येमध्ये ग्रामपंचायती या भारतीय जनता पक्षाच्या निवडून या ठिकाणी येत आहेत आलेले आहेत. सगळे कार्यकर्ते त्याचा जल्लोष या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. तरी जामनेर तालुका हा भाजपचाच बालेकिल्ला आहे. इथे सत्ता कुणाची येऊ द्या राज्यामध्ये त्याचा कुठलाही फरक या ठिकाणी पडत नाही आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जागा म्हणजे कुठेही कुठल्याही पक्ष नसतील तेवढ्या जागा भारतीय जनता पक्षाच्या जामनेर तालुक्यात आहे आणि जळगाव जिल्ह्यातसुद्धा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, गड आहे. त्यामुळे आपण जर संख्या बघितली तर जळगाव जिल्ह्यामध्येसुद्धा भारतीय जनता पक्षाचाच बोलबाला या ठिकाणी आहे. जामनेर तालुका विधानसभा क्षेत्रामध्ये जामनेर तालुक्यातल्या 73 ग्रामपंचायती व पाचोरा तालुक्यातील कुराड लोहारा सर्कलमधल्या 18 ग्रामपंचायती अशा 91 ग्रामपंचायतींचे आज निकाल घोषित होत आहेत. 91 तालुक्यातल्या 5 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. पिंपळगाव असेल, पादनी असेल, निमखेडी असेल, त्यानंतर तुमचं कुराड असेल, कुराड नावापूर आणि वेगवेगळ्या ठिकाणचे जर निकाल पाहिले तर राष्ट्रवादीची आणि महाविकास आघाडीची घोडदौड जामनेर विधानसभा क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने 55-60% सदस्य हे महाविकास आघाडी त्यांना निवडून येतील. त्यातल्या त्यात सुरतगाव, मालपिंपरी, मालखेडा, भराडी, सुरतगाव, तोडापूर, नागरी, पेटावत, बुद्रुक, लोहारा मोठमोठ्या ग्रामपंचायती सुद्धा राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली महाविकास आघाडीच्या आधिपत्याखाली निवडून आलेल्या दिसत आहेत. लोकांचा अतिशय प्रतिसाद आहे. समोर पैशाचा महापूर होता. आमच्याजवळ फक्त प्रामाणिक नेते, प्रामाणिक उमेदवार आणि प्रामाणिक गाव मांडणारे कार्यकर्ते गावागावात महाविकास आघाडीचे होते आणि त्यांनीच हा चमत्कार बिना पैशाचा घडवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने निवडून आणलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली आधिपत्याखाली ज्या ज्या गावात निर्विवाद बहुमत आलं त्या ठिकाणचं लवकरच आम्ही वरच्या नेत्यांचा मेळावा घेऊन वरच्या नेत्यांची तारीख घेऊन एक मेळावा घेऊ आणि त्या त्या गावांना राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या काही या सुविधा त्या गावांमध्ये आहेत त्या सुविधामध्ये कामं करण्याचं काम आमचे कार्यकर्ते, आमचे निवडून आलेले पदाधिकारी व आम्ही सगळे करू. एवढंच या निमित्ताने बोलतो. जामनेर तालुक्यातली जनता फार शून्य झालेली आहेत. पैसे घेऊन तुका कसा लावायचा आणि तसा तुका त्यांनी ठिकठिकाणी लावलेला आहे. ना दारू झाले ना पैसा झाले हे या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपवाल्यांना चांगला धडा जनता जनार्दनांनी माय मावल्यांनी शिकवलेला आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.